जमले राजा सर्व बांधवांचं आणि होईल अरे बूम 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 खाली पकडा जरा मोर्चे निघत होते मोर्चे निघत होते मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही हे सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील मत पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील मी आता त्याच्याशी बोललोय हा सुप्रीम कोर्टामधला खिडा आहे आपण थोड्याशा गोष्टी कायद्याने पण समजून घ्या परंतु हे सतत तुम्हाला जातीचं आमिष दाखवून आरक्षणाचं आमिष दाखवून कधी हे सत्तेमध्ये कधी हे विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्षामधले मत मोर्चे काढणार सत्तेत आले की गोळ्या झाडणार सत्तेत आल्यावर तुम्हाला तुडवणार जेव्हा हे जेव्हा विरोधी पक्षामध्ये असतात त्यावेळेला याला प्रेम आलेलं असतं तुमचं आणि सत्तेत गेल्यानंतर मग हे सगळे मारायला उठतात मी आता तेच सांगतो म्हटलं तुम्ही पोलिसांना दोष देऊ नका पोलिसांना आदेश कोणी दिले तर त्यांना दोन द्या पोलीस काय करणार ते तुमचे आमच्याकडेच आहेत जे म्हणून सांगितलं गेलं त्याला ते ती गोष्ट करायलाच लागणार मी मागे पण सांगितलं होतं आठवतं तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा आहे समुद्रामध्ये या एका पुतळ्याच्या नावाखाली तुमच्याकडनं मत मागितली गेली सगळ्यांनी मग समुद्रात जाऊन फुलं टाकली 2007 किंवा 2008 ला हा विषय आला होता तेव्हापासून मी सांगतोय हा पुतळा होऊ शकत नाही एवढा मोठा पुतळा समुद्रामध्ये उभा करायला ही अशक्य गोष्ट आहे आणि तेव्हा मी म्हटलं होतं की महाराजांचं स्मारक हे खरं तर गडकिल्ले आहेत आपले हे गडकिल्ले सुधारले पाहिजेत आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना आपण दाखवलं पाहिजे आमचा राजा कोण होऊन गेला ते पण हे सतत तुमच्या समोर आरक्षणाचं सतत तुमच्या समोर पुतळ्यांचं राजकारण दरवेळेला करायचं मतपत्रामध्ये पाडून घ्यायची तुमची आणि एकदा पाडली की तुम्हाला वारेवाणी सोडून द्यायचं हे आज जो तुमच्या समोर आलोय ते काय भाषण करायला आलोय की तुम्हाला विनंती करायला आलोय की ज्या लोकांनी तुमच्यावरती काठ्या बरसवल्या ना ज्या लोकांनी तुमच्यावरती बुलेट बंदुकीत मारायला लावल्या ना पोलिसांना त्या सर्व लोकांना तुम्ही पहिल्यांदा मराठवाडा बंदी करून टाका पाऊल ठेवून देऊ नका इकडे त्यांना जोपर्यंत केलेल्या गोष्टीचं जोपर्यंत ती माफी मागत नाही काल मी कुठे ऐकली देवेंद्र फडणवीस म्हणाले झालेल्या गोष्टीचं कोणी राजकारण करू नये अरे वा हे जर विरोधी पक्षामध्ये असते तर ह्यांनी काय केलं असतं हेच केलं असतं राजकारण मी काय आता ते राजकारण करायला नाही आलोय ज्या प्रकारचं मी ते फुटेज बघितलं आणि ते पाहिल्यानंतर मला ते बघवलं नाही ज्या प्रकारे माझ्या माता भगिनींवरती गाठ्या बरसत होत्या पण आता मला यांनी काही विषय जे सांगितलेले आहेत लवकरात लवकर मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावरती घालीनच त्यातला काय कसा मार्ग निघतोय मला आता तुम्हाला काही सांगता येणार नाही मला या लोकांसारखं खोटं बोलता येत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला उगाच्या उगाच कोणची तरी आमिष दाखवणं उगाच्या उगाच काहीतरी काहीतरी गोष्टी सांगणं खोटं बोलणं हे मला जमत नाही माझ्याकडनं ते होणार नाही परंतु आता यांनी मला जो सगळा विषय सांगितला त्या विषयामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन अजून कोणी त्यातले तज्ज्ञ जे असतील त्यांच्याशी बोलेन जो विषय सुटण्यासारखा असेल निश्चित सोडवू परंतु मी आता या सगळ्या लोकांना सांगितलं या गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका त्यांच्यासाठी काय एक जण गेला त्यांना फरक पडत नाहीये पण आपल्यासाठी महत्वाचं आहे
आणि परत या लोकांच्या कधी दादी लागू नका. आज काही निवडणुका नाहीत, काही नाही, काही नाही, कशाचा कशाला पत्ता नाहीये. परंतु परत निवडणुका जेव्हा येतील, परत हे असलेच काहीतरी गोष्टी तुमच्या समोर आणतील, मांडतील, तेव्हा फक्त हे काठीचे वळ लक्षात ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.